राजबद मेनसिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. वाहनाच्या धडकेत महिला ठार इचलकंजीतील तीन पत्ती चार रस्ता परिसरातील घटना. इचलकंजीतील तीन पत्ती चार रस्ता परिसरात आज रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन मागे घेत असताना अचानक भागीरथी ठोंडीराम मिरगे या महिलेला चोरात धडक बसून ती गंभीर जखमी होऊन ठार झाली. या घटनेनंतर सदर वाहन चालक राजू हारगे हा पळून गेला होता मात्र काही वेळातच शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली इचलकरंजी शहरातील तीन बत्ती चार रस्ता परिसरात राहणाऱ्या भागीरथी धोंदीराम मिरगे या आज रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरासमोर लोटून काढत होत्या याच दरम्यान त्यांच्या घरालगत राहणारा राजू हारगे हा बाहेर जाण्यासाठी आपली चारचाकी वाहन मागे घेत होता याचवेळी त्या वाहनाची भागीरथी मिरगे यांना जोरात धडक बसली यामध्ये त्या गंभीररीत्या जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडल्या ही गंभीर बाब लक्षात येताच सदर वाहन चालकाने तेथून तात्काळ पळ काढला काही वेळानंतर ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेस तात्काळ आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले दरम्यान या घटनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली असता खरा प्रकार उघडकीस आला सुरुवातीला त्यांनी हा प्रकार आपल्या हातून घडला नसल्याचं सा सांगून स्वतःचा सा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे त्याचे पितळ उघडे पडल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकातून सुरू होती या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती महानकर न्यूज साठी इचलकरांची हून रोहन हेरलगे